काही जणांकडून फक्त भगवा मिरवण्याचं काम केलं जात आहे. महाराजांचा भगवा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही भाजपावर आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला. काही जण भगवा मिरवण्याचं काम करतात, महाराजांचा भगवा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही भाजपावर आहे, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. ते आज नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी नाव न घेता शिवसेनेला हा टोला लगावलाय. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांना संबोधित केलं, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. देशातील जनतेचा आशीर्वाद केवळ भाजपालाच मिळाला आहे, नाशिक महापालिकेवर भगवा फडकणारच असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आणखी फडणवीस म्हणाले, त्या उद्देशानुसार आपल्याकडे नरेंद्र मोदींसारखा नेता आहे, आपली ताकद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कमी होते तरी ते मुघलांवर तुटून पडायचे. शिवाजी महाराजांना मानणारे मोदी आपल्यासोबत आहेत. महाराजांचा भगवा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही भाजपावर असून काही जण फक्त भगवा मिरवण्याचं काम करतात, असं म्हणत शिवसेनेला त्यांनी टीका लगावली. माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही की पुन्हा एकदा नाशिक महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा भगवा फडकेल. जाणीवपूर्वक भारतीय जनता पक्षाचा म्हणतो, भगवा तर छत्रपतींचा आहे, पण तो भगवा छत्रपतींचा सुरक्षित ठेवायची जबाबदारी आता केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षावर आली आहे. काही लोक केवळ भगवा मिरवतायत पण पाठीमागे कोणाकोणासोबत जात आहेत हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे भगव्याचं रक्षण करायची आणि भगवा फडकतच राहिला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये ही जबाबदारी भारतीय जनता पक्षाने घेतली आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या भरोशावर घेतली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.